आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या सुलोचना दीदी यांनी नुकताच आपल्यातून अखेरचा निरोप घेतला. त्यांच्या अंतिम यात्रेला अनेक दिग्गज सामील होताना दिसले. अशातच एक काळ गाजवलेल्या आणि त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या आशा काळे सुद्धा हजर होत्या. आशा काळे यांचा त्यांच्या कुटुंबाशी सुद्धा अत्यंत जवळचे संबंध होते आणि ते पुन्हा एकदा दिसून आले. आशा काळे तिथे येताच त्यांनी पहिला तर सुलोचना दीदी यांची नात रश्मी हिला घट्ट मिठी मारली. तिला हृदयाशी कवटाळलं आणि तिला सावरलं. तिचे अश्रू काही थांबत नव्हते. तिला सावरताना मात्र खुद्द आशा काळे सुद्धा भावनिक झाला. त्यांनी सुलोचना दीदी यांचं अखेरचं दर्शन घेतलं आणि नंतर त्यांचा सुद्धा अश्रूंचा बांध फुटलाच. त्यांना रडू कोसळलं आणि त्यांनी नतमस्तक होत सुलोचना दीदी यांचं अखेरचं दर्शन घेतलं. अशातच तिथे एंट्री झाली ती जग्गू दादा म्हणजेच जॅकी श्रॉफ यांची. ते सुद्धा यावेळी भावनिक होताना दिसले. आशा काळे, जॅकी श्रॉफ, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, महेश कोठारे या सगळ्या दिग्गजांना यावेळी भावनिक होताना पाहायला मिळालं. सगळ्यांचे सुलोचना दीदींशी अगदी जवळचे संबंध होते आणि या सगळ्यांनी त्यांचं शेवटचं दर्शन घेत त्यांना भरल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिला. त्यांना लोकमत फिल्मीकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.